मी सारिका, मनोरंजन कॅफेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. बॉलिवूडमध्ये जिम करणं, बॉडी बनवणं ही प्रथा सुरू केली ती कोणी केली माहिती आहे ना? संजू बाबा. हो, ऑफकोर्स संजय दत्त. संजय दत्त नंतर सलमान, आमिर, शाहरुख सगळे खान या मागे पडले. पण मराठीमधला सिक्स पॅक्स ॲप बनवणारा पहिला अभिनेता, भेटूया संजय शेजवळला. हाय संजय, तुझं मनोरंजन कॅफेमध्ये स्वागत. हाय, थँक्यू सो मच. पण मूळचा तू कुठला, म्हणजे पुण्याचा की मुंबईचा? बॉर्न अँड ब्रॉट अप मुंबई, मुंबईकर आहे, एकदम पक्का मुंबईकर. अरे वा, खूप छान. बरं, चित्रपट सृष्टीत येऊन अभिनय करणं हे केव्हापासून ठरलं? हे असं म्हणजे मी म्हणतात ना, शाळेपासून असं ठरवलं नव्हतं. शाळेमध्ये मला व्हायचं होतं इंजिनियर किंवा डॉक्टर, असेच. म्हणजे मिडल क्लास फॅमिलीमधून जेव्हा आपण प्रवास करत असतो, पुढे शिक्षण घेत असतो, तेव्हा एक ॲक्टर बनणं हे कोणाचं मला वाटत नाही की सगळ्यांची तशी मोठी स्वप्न असतील, किंवा आता माझं तरी नव्हतं. कारण माझं स्कूलिंग किंवा असं म्हणशील तर कुठल्या मोठ्या शाळेतून झालं नाही. मी फ्रँकली स्पीकिंग, मी म्युन्सिपल शाळेतून पहिली ते सातवी माझं शिक्षण झालं, त्यामुळे तिकडे असलेल्या विद्यार्थ्यांचं त्यावेळेला तरी मला असं वाटतं की एम्बिशन्स मोठे असतील, पण ॲक्टर बनणं हे नव्हतं. त्यामुळे माझं इंजिनियर बनेन किंवा मी सी एस बनेन, सी ए बनेन, काहीतरी शिक्षणामध्ये काहीतरी असं करायचं हे होतं. पण हळूहळू मग शाळेमध्ये असताना ना आम्ही नाटुकल्या करायचो, म्हणजे जोक्स इनॅक्टमेंट आणि हे सगळे करायचो. म्हणजे मला आठवतं आहे आमच्या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत आम्ही बालसभा असायच्या, आणि त्या बालसभेमध्ये आम्ही अध्यक्ष निवडायचो. मग तो अध्यक्ष आणि त्याचं मग अनुमोदन आणि मग निवेदन हे सगळं ते असायचं, आणि त्यामध्ये आम्ही तो अध्यक्ष बसलेला असायचा, आणि त्यावेळेला समोर आम्ही जोक्स इनॅक्ट करायचो. म्हणजे ते त्या जोक्सला काही अर्थ नसायचा, फ्रँकली स्पीकिंग. पण त्यावेळेला आमचे शिक्षक हसायचे, आमचे पालक हसायचे आमच्या त्या जोक्सवर. त्याला आम्ही नाटुकलं म्हणायचो, म्हणजे ते हार्डली चार पाच लाईन्सच्या किंवा अशा असतील ते आपण जोक्स म्हणतो, ते आम्ही प्रेझेंट करायचो. म्हणजे तिथून सुरुवात झाली असं म्हणेन. पण ॲक्टर बनणं हे माझं त्यावेळेला तरी एम्बिशन होतं. बरं, शाळा झाली, मग त्यानंतरचा कॉलेजचा प्रवास तो कसा होता आणि कुठल्या कॉलेजचा तू विद्यार्थी आहेस? मी पहिली ते सातवी बोरिवलीला होतो म्युन्सिपल शाळेमध्ये. मग सातवी ते म्हणजे आठवी ते दहावी प्रायव्हेट शाळा जी एच हायस्कूल बोरिवलीला होत्या. तिकडे एवढं कल्चरल ॲक्टिव्हिटीजला एवढं प्राधान्य दिलं जात नव्हतं जेवढं म्युन्सिपल शाळेत मला मिळालं, की आम्ही नाटुकल्या करायचो हे ते सगळं. आणि मग आठवी ते दहावी मी स्पोर्ट्समध्ये खूप इन्वॉल्व होतो, म्हणजे मी कबड्डीचा कॅप्टन होतो आमच्या शाळेमध्ये. आणि दहावीनंतर अकरावी माझं झालं पी डी लायन्स कॉलेज, प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज जे मालाडला आहे, आणि तिकडे अमराठी सगळे भरपूर, त्यामुळे नॉन महाराष्ट्रीयन कल्चरच म्हणेन मी तिकडे, की जैन, गुजराती, मुस्लिम्स, मराठी खूप कमी क्राऊड असायचं. त्यामुळे माझं कॉलेजचं अपब्रिंगिंग म्हणाल तर खूप, म्हणजे मी हिंदी बोलायचो, इंग्लिश बोलायचो तिकडे, कारण मराठीशी खूप कनेक्टच नव्हतो झालं तिकडे. कारण आमच्या शाळेतून एक तिकडची मिस मुंबई झाली होती, म्हणजे आमचं कॉलेज त्या लेवलवर होतं. आमच्या कॉलेजमध्ये फॅशन शोज, डान्स परफॉर्मन्स खूप छान यायचं. गणेश हेगडे आमच्या कॉलेजचा, आमचं ते मी त्याला म्हणेन की आजोबा किंवा पणजोबा असे असेल. त्यावेळेला मी शाळेत पण गेलो नसेल मी, त्यावेळेला त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं होतं गणेश हेगडे. आणि त्यामुळे मी दालमिया कॉलेजमध्ये मला हे सगळं पाहायला मिळालं जवळ कल्चरल हे ते. पण नाटक किंवा एकांकिका त्या मोठ्या लेवलवर आमच्या कॉलेजमध्ये होत नसेल. गॅदरिंग लेवलवर आम्ही करायचो, म्हणजे मी अकरावी ते पंधरावीमध्ये गॅदरिंगमध्ये जे कॉमेडी नाटकं जे नाही ते फक्त असायचं असतं, काही त्याला अर्थ नसतो हे असं हे चालू होतं. म्हणजे माझं पी डी लायन्स कॉलेजमधून मी माझं ग्रॅज्युएशन केलं. पण मग एकांकिका स्पर्धा म्हणजे या सगळ्या गोष्टींसाठी जनरली स्किट नंतर मग मी एकांकिका केलं, मी अमुक केलं. तर मग तू जसं म्हणतोस की आमच्या कॉलेजमध्ये सगळे अमराठी, जैन, गुजराती, लाईक समथिंग, मग गॅदरिंग हा प्रकारच व्हायचा. मग स्किट, एकांकिका आणि मग मुळात कसं, म्हणजे नाटक, मालिका आणि मग चित्रपट एकदम कसं काय? म्हणजे म्हणतात ना, काही काही मुलांना असं म्हणतात की त्यांना असं मिळतं काही, म्हणजे मी कॉलेजेस म्हणजे रुईया, रुपारेल ह्या कॉलेजमध्ये ते असतंच. म्हणजे एकांकिका म्हटलं की रुपारेल, रुईया अशी नावं व्हायची,
प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज म्हटलं तर अशा एका मुलगा होतात त्या तिकडे, असं कधीच झालं नाही. पण माझं लक चांगलं आहे की मी कॉलेजमध्ये फेमस होतो म्हणजे ॲज अ मॉडल म्हणून, की मी फॅशन शोज करायचो, डान्स करायचो. त्यावेळेला जे माझे नॉर्मल असिस्टन्स मित्र होते ते इक्टा म्हणून एक संस्था आहे सॅन्टाक्रूजमध्ये, तिकडे ते जायचे. तर मी म्हटलं की यार मी एका ठिकाण शाळेमध्ये असताना करायचो, नाशिकला करायचो, पण इकडे असताना मला ती गॅदरिंगमधल्या नाटकामध्ये मजा येत नाही आहे, तर काहीतरी शिकायचं आहे मला. तर ते म्हणले की सर आमच्याबरोबर. तर मग तिकडे गेलो आणि तिकडचा जो प्रवास होता ना माझा, म्हणजे तिकडे गेल्यावरच तिकडे चंद्रकांता सिरियलमधला तो यक्कू म्हणणारा अखिलेंद्र मिश्रा, अंजन श्रीवास्तव, सुलभा आर्या हे असे सगळे माझ्यासमोर होते आणि त्यांच्यासमोर बापरे. मग तिकडून मग परत झिरोपासून सुरुवात केली मी, म्हणजे जे मी एकांकिका करायचो, कॉलेजमधला मी मॉडेल होतो, ते तिकडे माझं शून्य झालं सगळं. की हे सगळ्यात मग तिकडे आम्ही कचरा काढण्यापासून, केर काढण्यापासून ते इट्टा तेव्हा कॉम्पिटिशन्स भरवायचे कॉलेज लेवलवरचे. आणि तेव्हा माझं ग्रॅज्युएशन मी 14वीला होतो तेव्हा, आणि आमच्या कॉलेजचं पण असायचं तिकडे पार्टिसिपेशन, पण मी इट्टामध्ये होतो त्यामुळे जे शील्ड्स असतात ना मग त्याला त्यावर नाव लिहून आणायला जाणं, किंवा काही जे रिहर्सल्स करतात त्यांच्यासाठी काहीतरी घेऊन येणं, पाणी सर्व करणं, ही सगळी कामं माझी ते, कारण मी नवीन एंटर झालो होतो. हे तिथलं जे डिरेक्टर होतं त्यांचं हे की नवीन जो कोणी येतो त्याने हे करायचंच, त्यामुळे सुरुवात इथून झाली की मी बॅकस्टेजमध्ये पण खूप खूप असं म्हणजे वाईट बघू शकतेस या लेवलचं. कारण माझ्या एम्बिशन्स मोठ्या होत्या की मला ॲक्टर हे करायचं, मला ॲक्ट करायचं, मला याच्यामध्ये रमून नाही राहायचं. पण त्यांचं असं होतं की नाही तू बॅकस्टेज कराय. आमच्या ऑडिशन्स व्हायच्या तिकडे इट्टांमधल्या इट्टामध्ये, म्हणजे आम्ही मला आठवतं पृथ्वी थिएटरसाठी आम्ही पृथ्वी फेस्टिवलसाठी कबीर आखाडा बाजारमध्ये नाटक करत होतो. तर त्यावेळेला प्रत्येक असं कॅरेक्टरचं रिडिंग व्हायचं, मी वाचायचो, आवडायचं त्यांना, पुढचा वाचायचा तेही आवडायचा, तिसरा वाचायचा मजा नाही अरे कुछ और करू और करू. त्याच्याकडून माझा प्रश्न होता अरे मी वाचलं त्यांना आवडलं, याने वाचलं आवडलं, पण तो वाचतो तो आवडला नाही तरी हे करायचं. पण नंतर मला कळलं की डिरेक्टरचं असं की 50% काम त्या ॲक्टरला बघितल्यावरच ते कॅरेक्टर जस्टिफाय झालं पाहिजे, पण भले तू कितीही छान कर असं त्या डिरेक्टरचं होतं. मग ते कॅरेक्टर गेलं, दुसरं कॅरेक्टर गेलं, मग शेवटी माझ्या वाटेला एक आलं द्वारपाल म्हणून. मग माझं आतमध्ये एवढी घुसमट व्हायची की बॉस मी मला येतं आहे मी करतोय पण का मला हे करत नाही. मी 2 वर्ष तिकडे होतो आणि 2 वर्ष मी हेच केलं, त्यामुळे खूप त्यावेळेला असं फ्रस्ट्रेशन येत होतं की अरे मला हे नाही करायचं आणि मी इथे करतो. मग फायनली सोडलं मी एकदा आणि म्हटलं काहीतरी वेगळं करूया. मग त्यानंतर देवेंद्र प्रेमचा मी ग्रुप जॉईन केला होता, एकांकिका आम्ही करायचो, कमर्शियल लेवलवर करायचो, काही नाटकांचं एकांकिकाचं नाटक पण झालं, म्हणजे लालीला नावाचं एक नाटक आलं होतं ते एकांकिका आम्ही केली होती. त्याच्या आधी त्यांची तुझ्या आईला नावाची एक एकांकिका त्यावेळेला खूप फेमस झाली होती, हा चालू होतं. आणि मग ठरवलं की म्हणजे माझं बॅकग्राऊंड फिल्मी नाही, मी एक मिडल क्लास फॅमिलीमधला असं ज्यांची म्हणजे आईवडिलांची विचारसरणी आहे की मुलाने फक्त जॉब करावा, हे क्षेत्र मुलांसाठी नाही आहे, सिक्युअर नाही आहे, अशी विचारसरणी असलेले, त्यामुळे खूप कठीण होता हा प्रवास माझ्यासाठी. अशी प्रत्येक वेळेला परीक्षा घेतली गेली. आता तू म्हणतोस की मी इतकं स्ट्रगल केलं म्हणजे कराय अभिनय येत होता पण तरी देखील पुढे आला नाहीस, त्याला काही कारण असतील ठीक आहे, पण मग हे स्ट्रगल करता करता देखील मग तू हारून गेला नाहीस का की नाही बस आला, म्हणजे ती एक जिद्दच तू मनात ठेव, तर त्याबद्दल असं काही सांग का ती जिद्द अशी मनात ठेवून. म्हणजे हरलो नाही हे म्हणजे हे मी असं म्हणेन की माझ्या बाबांकडूनच मी शिकलो, कारण ते मूळचे रत्नागिरी माझं गाव आहे, तिथून ते आले, त्यांनी भरपूर प्रवास केला. ते आधी मिलिटरीमध्ये जाणार होते पण काही कारणांमुळे त्यांचं सिलेक्शन नाही झालं, म्हणजे त्यांनी भरपूर हे केलं. मग मुंबईत आले, मुंबईमध्ये पण गिरगाव काळाचौकी त्या साईडला ते राहणं म्हणजे पेईंग गेस्ट म्हणून त्यांनी राहणं, आणि मग तिथून एक गावावरून आलेला माणूस तो इथे येऊन एक म्हणेन की एका छोट्याच्या खोलीमध्ये राहणं आणि
त्यांनी जे काही हे केलं ना त्यांनी कधीच म्हणजे हे नाही केलं की लेट होईल. आपण एवढं हे केलं आहे आपण आपल्या म्हणजे मुलांना आपण कधीच हे बघायला नको दिलं. त्यामुळे जे काही पाहिजे ते आम्हाला मिळायचं कधीच म्हणजे असं नाही की नाही. आणि आमच्या अपेक्षा पण अशा मोठ्या नव्हत्या की मला काहीतरी असं मोठं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टी असायच्या त्या माझ्या खूप त्यांच्याकडून फिलफुल झाल्या. तर तो एक मी असं म्हणेन की त्यांच्याकडून ती जिद्द म्हणा किंवा की मला हरायचं नाही, मला जे काही मी करेन ना ते मी करणारच, म्हणजे त्याच्यामध्ये मला वरच्या लेवलवरच जायचं असं हे म्हणे. आणि मी एक कधीच स्ट्रगल हा शब्द मी कधीच विचारला, मी मेहनत करतो मी मेहनत करेन हे मी नेहमी लक्षात, कारण की मला स्ट्रगल, कारण की मी बघितलं ना काही अंधेरीला गेलो किंवा असं कोणाला भेटायला की असे खूप असे मला ॲक्टर्स दिसायचे जे फोटोज घेऊन किंवा हे घेऊन जायचे, ते म्हणा की अरे स्ट्रगल करावं स्ट्रगल करावं. मला त्या शब्दाची एवढी चीड आली मी म्हटलं नाही मी हा स्ट्रगल वापरणारच नाही स्ट्रगल हा शब्द, मी मेहनत करतो मेहनत करेन. मग हे सुरू होतं म्हणजे माझं असं होतं की मी जिथे केलं ना आता शाळेत करायचो मी शाळेत ज्या नाटकुलाय तिकडे मी मेन करायचो म्हणजे कृष्ण राधा त्याच्यामध्ये मी कृष्ण असायचो. आणि मग त्या छोट्या छोट्या म्हणजे त्या गोष्टी तिकडे हे करणं अभिनय करणं छोट्या छोट्या त्या नाटकुल्यांमध्ये, मग कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये नाटकांमध्ये काम किंवा फॅशन शोमध्ये मी मेन असायचो मेन मॉडेल म्हणून कॉलेजचा डान्स करायचो. मग असं होतं की नाही मला जे पाहिजे ते मिळत का नाही पण मी त्यामध्ये कधी हरलो नाही. मग एकांकिका केल्या एकांकिका करून पण असं होतं की नाही मला एवढंच नाही राहायचं. आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये असल्यापासून असं होतं की आपल्याला डिरेक्टली कोणी ॲज अ मेन लीड सिनेमा 70 mm वर कोणी हे नाही करणार. एकांकिका चालू होत्या, एक ग्रुप जॉईन केला होता, मग त्यानंतर एक ॲड पाहिली मी पेपरामध्ये की पेपरमध्ये मुंबईमध्ये नाट्यशास्त्र एक डिपार्टमेंट सुरू होते आणि वामन केंद्रे त्याचे हेड ऑफ द डिरेक्टर असणार आहेत. पेपरमध्ये अशी ॲड होती. मग म्हटलं की चला ट्राय करूया, कारण की जर या इंडस्ट्रीमध्ये टिकून राहायचं असेल तर बेस मजबूत असला पाहिजे, कारण की माझं बॅकग्राऊंड काहीच नाही, आई वडील कोणीच या क्षेत्रातले नाही आहेत. त्यामुळे मला बेस तयार करायचा होता की बस मी एकांकिका आणि केलं आहे पण तेवढं मला नाही राहायचं होतं. काहीतरी मला असं पाहिजे होतं की मी जेव्हा कोणासमोर उभा राहील तर माझ्याकडे माझ्या मागे असं माझ्या एवढं भरपूर असलं पाहिजे नॉलेज. मग मी गेलो तिकडेही भरपूर हे की तिकडे रिटर्न टेस्ट होती परफॉर्मन्स टेस्ट होती. मग पहिली रिटर्न टेस्ट दिली मग ती क्लिअर झालो मी, त्यानंतर परफॉर्मन्स टेस्ट होती तीही क्लिअर झालं. त्याच्यानंतर जे मुंबई नाही म्हणत ऑल ओवर इंडियामधून 25 सिलेक्ट केले होते त्या 25 मी होतो. पण खाली अमाऊंट लिहिलेली की वर्षाची फी 50-60 होती. मग तिकडे असं झालं की घरून तर शक्य नव्हतं कारण घरून विरोध की मिडल क्लास फॅमिलीची मेंटॅलिटी की नाटक सिनेमा सिरियल हे आपलं नाही आहे का, ते बड्या बापांची मुलं असतात त्यांनी करावं आपल्याला जॉब करावं हे असं होतं त्यांचं. पण म्हटलं नाही मला करायचं आहे. मग मी म्हटलं काय करू शकतो विचार केला तर आमच्याच इथे एरियामध्ये एक राहतो तो म्हणाला की माझ्या एक ओळखीचा आहे बँक मॅनेजर आणि युनिव्हर्सिटीचा हा कोर्स आहे, त्यांना विचार की एज्युकेशन लोनच्या थ्रू होऊ शकतं का. म्हटलं चला प्रयत्न करून बघूया काय होतं आहे, कारण की सिलेक्ट झालो आहे डेडलाईन होती त्या दरम्यान त्यांना फीस पण तिकडे भरायची होती. मग गेलो फॉर्म भरला तो म्हणून हा एज्युकेशन लोनसाठी सगळं तुम्हाला ते सबमिट करायला लागेल की तुम्ही सिलेक्ट झालात ते दाखवायला लागेल ब्रोशर दाखवायला लागेल. मग त्याच्या येरजाऱ्या सुरू झाल्या सगळ्या. मुंबई युनिव्हर्सिटी चर्चगेटला जाणं तिथून ब्रोशर घेऊन येणं ते बँकेत दाखवणं सिलेक्शनचं हे सगळं झालं लोन पास झालं मग ॲडमिशन घेतलं. त्यामुळे खूप हे होतं की मला शिकण्यासाठी पण खूप हे मेहनत करावी लागली की हां मला MA करायचं आहे नाट्यशास्त्रातून. मला ती एक डिग्री पाहिजे होती, ते नॉलेज पाहिजे होती का एक्झॅक्टली असतं म्हणजे, कारण की मला असंच कोणी दिलं नसतं हे की जर मला शिकायचं आहे. आणि माझा पास्ट एक्सपिरियन्स होता मी इप्टामध्ये गेलो किंवा काय मी तिकडे 2 घासली पण ते जे मिळालं नाही मला माझ्यासमोर जसे मोठे ॲक्टर्स होते पण मला तिकडे राहून छोटं नव्हतं करायचं. मला भले काही छोटं असेल पण मला तिकडे मेन लीड किंवा असं मला करायचं होतं. मग तिथे प्रवास देऊन झाला पण तिकडेही पण असं म्हणेन की सहजासहजी काहीच नाही मिळालं, कारण की तिकडे गेलो
तिकडेही असे होते की काहींचे आजी आजोबा ते नाटकांमध्ये खूप केलं, काहींचे रिपोर्टर्स आई वडील आणि मी असं, त्यामुळे तिकडे असं होतं की अरे त्यांना थोडंसं प्राधान्य मिळायचं हे असं झालं. पण मग मी म्हटलं नाही, इथेही मला हरायचं नाही. आमचं एक त्यावेळेला आम्ही स्टुडंट प्रोडक्शन्स करायचो आणि एक जे त्यांना असं म्हणजे दीर्घांक आम्ही करायचं, म्हणजे मोठमोठे नाटक करायचं. ते करत 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 तिकडेही मी लीडच, म्हणजे कारण की आमचे ग्रुप्स बनवायचे तिकडे, ते करत गेलो. आणि एक मेन वर्षाच्या शेवटी एक डिरेक्टर मेन नाटक बसवतो. माझं असं झालं की ह्या नाटकात मला काम करायचं आहे, पण ते नाटक निघालं संगीत आणि म्युझिक त्याच्या रिलेटेड. म्युझिकचा आणि माझा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता काहीच. आणि त्या नाटकाची सुरुवातच म्हणजे अशी होती, म्हणजे सरांनी ऑडिशन्स घ्यायला सुरुवात केली असं त्यामध्ये वाक्य होतं. हिंदीमध्ये आम्ही सुरुवात केलेलं ते नाटकाची. मैं हूँ हिडिंबा पुत्र घटोत्कच, मेरी पूजनीय माता हिडिंबा के आदेशानुसार उनके पूजन के लिए. म्हणजे या लिरिक्समध्ये आणि हे मला काही जमायचं नाही ना. मग मी म्हटलं नाही करायचं. मग संध्याकाळी एक आमच्याच डिपार्टमेंटमधले काही मुलं, त्यांचं संगीतामध्ये खूप असेल, आमचं संपलं म्हणजे लेक्चर संपले की मी त्यांना एक तास अर्धा तास असं बसायचं हार्मोनियमवर, त्यांच्यासमोर बसून मी सारे हे माझं चालू झालं. हे झालं परत सकाळी लवकर आमचा 8 एक वर्ग असायचा. मी 7 यायचो, 7:15 यायचो, त्यांना रिक्वेस्ट करून त्यांच्यावर बसवायचो. हे ज्या लाईन्स होत्या त्या लिरिक्स लिरिकल याच्यामध्ये मी म्हणून घ्यायचो. हे केलं, हे केल्यानंतर ते असं ठरलं की नाटक आपण कथकली आणि भरतनाट्यम याच्यावर करायचं. असं झालं की कथकली आता हे काय, आता नवीन कथकलीचे सर आले, त्यांनी जे काही जे आमची बॉडी मोल्ड करायला सुरुवात केली. आणि मी आधीपासून स्पोर्ट्स आणि मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता. माझी बॉडी, मी कराटे केलं त्यामुळे माझी बॉडी फ्लेक्झिबल होती, त्यामुळे तिकडे मला जास्त त्रास नाही झाला ते म्हणजे हे करायला, म्हणजे शिकून घ्यायला. तर भरतनाट्यमला मला ह्या होत्या, राजश्री शिर्के मॅम होत्या, आणि कथकलीसाठी कलामंडलम गोपालन सर होते. त्यांची ह्या नाटकाचा जो बेस होता तो कथकली आणि भरतनाट्यमचा असा होता. त्यामुळे कथकली शिकलो आणि कथकलीचं शिकण्याच्या आमच्या पायाच्या टाचांना भेगा लिटरली पडल्या होत्या त्यावेळेला. आणि त्या कथकलीमध्ये ज्या स्टार्स असायच्या ना, ते की कामे सुजोर ठाक ठाक ठाक. आणि की ते कथकली हा मॅनली फॉर्म आहे एकदम विगरस आणि असा हे. तर ते केल्यानंतर पण कोणाला काही सांगू शकत नाही की मी थकलो आहे. घरी आल्यानंतर नॉर्मल रुटीन लाईफ, आपलं जे काही थकणं आहे, पायाला भेगा पडले आहेत किंवा ते असे पायाची चांबडी निघते अशी, आपणच आपलं बघून खूप असं झालं की अरे सोडू नाटक नको. मी म्हटलं नाही करायचं आहे करायचं आहे. मग शेवटी ऑडिशनचा दिवस आला, त्यामध्ये कोणालाच एक्सपेक्ट नव्हतं की मी हे करेन. कारण की त्यांचं असं होतं की काही जे होते ओळखीचे आणि हे ते करतील किंवा काय, पण म्हणजे थँक्स टू माझे जे माझे फ्रेंड्स होते त्यांनी मला एवढा सपोर्ट केला म्हणजे म्युझिकसाठी किंवा हे. त्यामुळे नंतर जे मी आलो उभा राहिलो आणि एंट्री माझी कथकलीमध्ये अशी होती. मग ती हे करून ते हे जे आता हे माझे उडायचे नाही आधी, की आता हे खूप इझिली असेल हे होतात हे परत आपले हां हे याची प्रॅक्टिस मी क्लास संपल्यावर क्लासच्या आधी हे सगळं करायचो. मग ते झाल्यानंतर मग जेव्हा मी डायलॉग सुरुवात केली, हार्मोनियमचा सूर मिळाला आणि मग मैं हूँ घटोत्कच, म्हणजे ते मैं हूँ हिडिंबा पुत्र घटोत्कच, म्हणजे हे एक तो आपलं हे म्हणत ना आपण काय ते कीर्तनकार, त्या याच्यामध्ये ते असं होतं. आणि सगळ्यांचं असं होतं की अरे हाच आहे घटोत्कच आमचा, येस परफेक्ट. मग असं झालं की ओके करतोय. पण त्यावेळी असं सांगितलं जर तू नाही केलंस ना परफॉर्म तेव्हाच दुसरं आहे तिकडेही, म्हणजे असं झालं की अरे यार मी आता केलंय नाही. मग तिथून सुरुवात झाली. तिकडे पण असं झालं की पूर्ण मला झिरो करून टाकलं. कारण की त्या डिरेक्टरचं असं आहे की तुमचं जेवढं तुम्ही मागून घेऊन आला आहात ते काढून टाका. आता हे कॅरेक्टर नव्यानं उभं करा. त्यामुळे ते सगळं जे आता ते कॅरेक्टर आम्ही उभं केलं मी ते पूर्ण वेगळंच होतं. म्हणजे मी नव्हतो ॲज अ संजय, तो नव्हतो. मी तिकडे गेल्यावर असा म्हणजे मला एक खूप मोठी कॉम्प्लिमेंट मिळाली होती. आपले राजीव सर, राजीव नाईक म्हणून प्लेराईट आहे आपले, त्यांच्याकडे की तू ज्या स्टेजवर येतेस ना तेव्हा एक चैतन्य निर्माण करतोस आणि तू लाजदन लाईफ होतोस. म्हणजे आम्ही
बघतो की तू असा मोठा होतोयस किंवा ते कॅरेक्टर आम्हाला तो असा घटोत्कच दिसतोय असं तू नसतोस इकडे, ते माझ्यासाठी खूप अशी ती मोठी कॉम्प्लिमेंट होते की मी ह्यूज नाही आहे, मी आहे मस्क्युलर आहे किंवा पण असं हे नाही आहे, पण मी ते हे केलं ती माझ्यासाठी खूप मोठी कॉम्प्लिमेंट होती. तर असा हा सगळा हे म्हणजे ते कॅरेक्टर मिळवण्यासाठीचा प्रवास होता. आणि मग तिथून मग तू म्हणालास की जसं नाटक मग सिनेमा आणि मग मालिका असा तो तुझा प्रवास असून हो आत्ताच तू इब्रत नावाची फिल्म कम्प्लीट केली आहे ठीक आहे. तर इब्रत मधील तुझ्या पात्राविषयी तुझ्या भूमिकेविषयी इब्रत हे म्हणजे माझ्यासाठी खूप म्हणजे एक मी म्हणेन की चॅलेंजिंग मला हे होतं, कारण जेव्हा मला रायटर आणि आमच्या डिरेक्टरने स्क्रिप्ट ऐकवली तेव्हा ते कॅरेक्टर्स म्हणजे स्क्रिप्ट ऐकली तेव्हा मी ऐकल्यानंतर असं झालं की नाही या फिल्मला मला अवॉर्ड मिळणार आहे. मला पहिलाच कळलं की नाही हे अवॉर्डचं आहे, मला ही फिल्म करायची. मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्या दिवसापासून माझं म्हणजे ते कॅरेक्टरायझेशन काय करू शकतो काय नाही, माझा डेली डिरेक्टरला प्रोड्युसरला फोन जायचा की आपण कसं ते हे करतो आहे आपले. मी माझं एक स्टॅनस्लोस्की म्हणून एक आहे त्यांची थिअरी की तुम्ही कॅरेक्टर उभं करताना कपड्यांपासून तुम्ही जर सुरुवात केली तर ते कॅरेक्टर तुम्हाला बिल्ड करायला खूप इझी पडतं. मी त्यांना विचारलं की आपण कसे कपडे ठेवणार आहोत किंवा काय, आपण तो असतो सुरुवातीला मल्ल कुस्ती आणि त्यानंतर थोडंसं त्याच्या लाईफमध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि मग तो त्या कुस्ती आणि त्याच्यापासून दूर जातो आणि मग ती तशी त्याची लव स्टोरी आहे ती. तर आपण कसं हे करूया, मी म्हटलं की असं एक स्ट्रक्चर करूया किंवा त्याचे कॉस्ट्युम असे असतील, मग ते मी इमॅजिन करायचं की हां ही कॉस्ट्युम असेल. आम्ही डिझाईन केले, मी त्यांना फोटो पाठवायचे आपण असे करूया का, मग ते बोलले हां ठीक आहे. मग त्याची चालणार कसा, त्याचा आवाज कसा आला हे मी स्वतः एक इमॅजिन करायचो. हळूहळू हळूहळू जेव्हा ते कॅरेक्टर मिळालं म्हणजे आम्ही फिल्म सिटीला त्याचं हॅलिपॅडला फर्स्ट डे होता शूटला, असं होतं की येस आत्ता मला मिळते आत्ता मला मिळते. आणि जे पहिल्या शॉटच्या वेळेला असं झालं की डिरेक्टर बोलला येस हा आहे मल्हार माझा, म्हणजे त्यामध्ये मी मल्हारची भूमिका करतो. तर छान होतं की इब्रत नावाची फिल्म तू करतोस त्यामध्ये पात्राबद्दल मी सांगितलं, त्यामध्ये मी मल्हारची भूमिका करतोय आणि जास्त काही त्यामध्ये डिटेल नाही सांगणार कारण फिल्मचं अजून प्रमोशन आणि सगळंच बाकी आहे. पण कॅरेक्टर करताना खरंच खूप मजा येत होती आणि मला ते क्लिशे करायचं नव्हतं, कारण की आधी भरपूर मल्ल आणि असे झालेले आहेत. तर हा असा मल्ल की जो एक लवेबल असेल, म्हणजे एक बॉय नेक्स्ट डोर म्हणू शकतो आपण त्याला, की हा म्हणजे प्रत्येक प्रेयसी त्या प्रियकरामध्ये अरे हा मल्हार माझा बॉयफ्रेंड म्हणजे असला पाहिजे होता किंवा मल्हारसारखा असावा, मला तसंही करायचं होतं. पण तो मल्ल पण आहे प्लस तो इमोशनल पण आहे, तो निर्भीड आहे, तो स्पष्ट वक्ता आहे तसाही होता, प्लस तो असा एक म्हणजे त्याला रोमॅन्टिक अँगल पण द्यायचा होता पण थोडं चॉकलेट बॉय नको होता मला, तो म्हणजे त्या अँगलने पण मला सगळं कव्हर करायचं होतं. तर त्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून मी ते कॅरेक्टर हळूहळू हळूहळू बिल्ड करत गेलो आणि त्या कॅरेक्टरचा एक जर्नी आहे मोठा की तो 14 वर्ष वाट बघतोय कुठल्या तरी एका गोष्टीची, ते तुम्हाला फिल्म बघितल्यावर किंवा ते नंतर आपण पुन्हा इंटरव्ह्यू तेव्हा मी सांगेनच काय ते. त्यामुळे तो 14 वर्षानंतर पुन्हा तो येतो तेव्हा त्याचा ट्रान्सफॉर्मेशन काय असतो किंवा तो कसा दिसतो कसा वागतो काय करतो हा पूर्ण जर्नी त्याचा म्हणजे आधीचा मल्ल आणि नंतरचा हा सगळा प्ले करताना खूप चॅलेंजिंग होतं. आणि त्यात आम्ही आउटडोरला शूट करत होतो त्यामुळे तिकडे मल्ल म्हटलं तर वर्कआउट आणि लागायचं. मग तिकडे गावात मी एक 5 किलोमीटर दूरवरची एक जिम होती ती शोधून काढली, आमच्या प्रोडक्शनबरोबर गेलो मी, म्हटलं या जिममध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे आपल्याला. मग तिकडे गेलो, मग कधी कधी असं व्हायचं की 11-11:30 पॅकअप व्हायचं, मग तिकडे 11-11:30 पॅकअप करून मग अर्ध्या तासाचं ट्रॅव्हल करून जिमला जायचं 12 वाजता रात्री. मग 12 वाजता वर्कआउट, 12 ते 1:30-2 वर्कआउट करायचा, 2:00 निघायचं, 2:30-3:00 रूमवर यायचं, फ्रेश होऊन मग जेवण, मग झोपायचं, मग पुन्हा परत 7 शिफ्ट. त्यामुळे खूप हेक्टिक होतं पण खरंच मजा आली कारण असे चॅलेंजेस आणि हे मला खरंच आवडतं की एक ॲक्टरला सॅटिस्फॅक्शन मिळतं की बस मी करतो आहे मला मजा येते. आणि मला असं काही केलं ना की मला थकायला होत नाही, मला
अजून खरंच काहीतरी अजून करूया अजून करूया असं वाटतं. त्यातला एक किस्सा मी एक तुला सांगतो, म्हणजे असं म्हणेन की म्हणजे मी कधीच कुठल्याच सीनमध्ये म्हणजे मी सॅटिस्फाईड नसायचो की ॲक्टर डिरेक्टर म्हणाला की अरे कट म्हणजे उत्तम मस्त गेला परफेक्ट. माझं असं म्हणजे सर एक करूया ना एक करूया ना. सुरुवातीला डिरेक्टर म्हणाले की ओके चला करूया करूया. नंतर माझं एवढं वाढलं तर एका पॉईंटला असं व्हायचं डिरेक्टर कट म्हणून निघायचा, मी त्यांचा हात पकडायचो सर सर एक एक करूया सर सर प्लीज प्लीज नाही 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 बस परफेक्ट आहे. म्हणजे लिटरली अशी वेळ व्हायची ते सोडून पळायचे अरे आला, त्यामुळे कॅमेरामन आणि डिरेक्टर लिटरली पळायचं तिकडे. हा खूप मजेशीर किस्सा आहे. आता इब्रत येतेच आहे. इब्रत व्यतिरिक्त तू काही सिनेमा नाटक किंवा मालिक याची काही म्हणजे या वर्षातील काही तिचे प्लॅन्स आहेत सिनेमे? हो आहेत. मी एक हिंदी सिनेमा करतो आहे. त्याबद्दल काही जास्त सांगणार नाही कारण की जोपर्यंत तो प्रेक्षकांसमोर येत नाही तोपर्यंत म्हणजे मला रादर प्रोडक्शन करून कडून ते बोलण्याची परवानगी नसते. पण सांगेन की चालू आहे आणि खूप छान प्रोजेक्ट आहे, मोठा आहे आणि मी खरंच खूप चुझी आहे फिल्म्सच्या बाबतीत म्हणा किंवा माझ्या सिरियल किंवा कॅरेक्टर्सच्या बाबतीत की मी जे काही कॅरेक्टर्स निवडतो त्यामुळे खरंच हे थोडंसं वेगळं कॅरेक्टर आहे. हिंदी जॉनर आहे माझ्यासाठी, हिंदी फिल्म पहिली असेल जी मी करतो आहे. एक वेगळं काहीतरी तुम्हाला कॅरेक्टर माझ्याकडून म्हणजे पाहायला मिळेल. खूप मस्त मनोरंजन कॅफेच्या प्रेक्षकांना बघा न्यूज कळलेली आहे. सो एक चॉकलेट बॉय म्हणून एका अभिनेत्याची जनरली म्हणतो चॉकलेट बॉय म्हणून यावं, तर तसं तुझं काही आहे का? कारण माझे जे हिरोज आहेत ना माझे आयडल्स ते मी अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चनला हे करतो. मी एक उदाहरण सांगेन, मी एक सिरियल करत होतो काटा ऋतिक कुणाल, त्यामध्ये ती 3 वर्ष सिरियल चालली. त्यामुळे नंतर नंतर असं झालं की आम्हाला खूप फ्रीडम मिळायचं आणि मी बच्चनचा खूप मोठा फॅन आहे. त्यामुळे त्याचा तो एक डायलॉग आहे ना की तुम मुझे वहा ढूंढ रहे थे और मैं तुम्हारा यहाँ पे इंतजार कर रहा था, तर असंच काहीतरी होतं मराठीमध्ये. तो एक पोलीस मला शोधत येतो आणि मी असा चेअरवर बसलो आहे आणि हे तर तो असा येतो आणि म्हणतो तुम्ही मला तिकडे शोधत होतात आणि मी तुमचं इथे वाट बघतो. डिरेक्टर तुम्हाला तरी काय म्हटलं सर फक्त थोडंसं मोल्ड केलं आहे मी. हां ठीक आहे चालेल. म्हणजे माझे जे आयडल्स आहेत, मला बच्चन आवडतो, मला विल स्मिथ आवडतो, मला टॉम हॅन्स आवडतो, मला पंकज कपूर आवडतो, मला इरफान खान आवडतो. म्हणजे मला माहिती आहे की माझा फोटो काय आहे किंवा मला हे आवडतं, मला अशा लोकांसारखं राहायचं आहे. मला ते चॉकलेट बॉय म्हणा किंवा ओके ज्यांना सूट होतं त्यांनी करावं, पण मला माहिती आहे की मला काय सूट होतं किंवा मला काय आवडतं. रादर मी असं म्हणेन की मला हे आवडतं आणि हे करण्यामध्ये मला आनंद मिळतो. ओके माझे कॅरेक्टर्स लवेबल असतात, प्रेम असतं, पण प्रेम फक्त एक चॉकलेट बॉय कॅरेक्टरमध्येच नसतं ना. मला ते क्लीन शेवणी मला नाही आवडली फ्रँकली स्पीकिंग. तर ते आहे किंवा कॅरेक्टर कसा एक रफ एक टफ म्हणजे एक मॅनली आणि तसा तो मुलीला ॲप्रोच होतोय किंवा काय. मला मी साऊथच्या फिल्मचा खूप मोठा, मला साऊथचा अल्लू अर्जुन आवडतो किंवा तेजा आवडतो, परत अपरिचित फिल्म माझी खूप म्हणजे आवडती आहे त्यामधला हे जो आहे. त्यामुळे मी तशा फिल्म्स बघतो आणि मी तसं काहीतरी मला वेगळं करायचं आहे कारण मराठीमध्ये आहेत ना चॉकलेट बॉयज किंवा राधा हिंदीतल्या ॲक्टर्सना कॉपी करणाऱ्या ॲक्टर्स भरपूर आहेत, त्यामुळे ते खूप झाले. तर असं झालं की मराठीला काहीतरी वेगळं मिळालं पाहिजे ना, कारण मी म्हणतो की आपल्यानंतर साऊथच्या फिल्म्स येऊन त्या खूप मोठ्या झाल्या. आता मी मराठी असून मी साऊथच्या हिरोचा फॅन आहे, पण तुम्ही मला विचाराल की मराठी ॲक्टर कुठला तुला आवडतो कुठला फॅन आहे, तर मी म्हणेन की नाही मला नाही आवडतो. मला आवडतो, मला रवींद्र महाजनी आवडायचे ते एक मी म्हणेन की किंवा जुने आवडे, पण आत्ताच्या पिरियडमध्ये मी फ्रँकली स्पीकिंग मला असं नाही वाटत की अरे मी याच्यासारखं कोणासारखं करावं, कारण नाही मला अपील होत. मला साऊथचा अल्लू अर्जुन आवडतो, मला रवी तेजा आवडतो, मला हे असे आवडतात, महेश बाबू पण आवडेल मला रादर, पण माहीत नाही का, कारण की माझी चॉईस माझी थिंकिंग माझे कॅरेक्टर्स चूज करण्याची माझी पद्धत ही अशी आहे.
त्यामुळे मला हे अशामध्येच मी रमतो आणि मला असेच कॅरेक्टर्स करायचं. चॉकलेट बॉयला जास्त करून मुलींची भारी पसंती असते. चॉकलेट बॉय तर नाही, जसं तू म्हणतोस की नाही मी चॉकलेट बॉय, पण मी ऍक्शन हिरो लाईक तसा एक थोडा आर्ट मूवी करणारा एक अभिनेता म्हणजे असं. तर असं कधी तुला झालं का की तू कुठे गेलास आणि मुलींचा का ओ संजय संजय संजय? मी असं म्हणेन की ही असेल कल्पना की चॉकलेट बॉय आवडतात म्हणजे काका राजेश खन्ना ते होतं त्यावेळेला की चॉकलेट बॉय. मी त्यांना म्हणेन की ते होते चॉकलेट बॉय, रिअल चॉकलेट बॉय. राजेश खन्ना म्हणा किंवा देवानंद म्हणा किंवा आपले जितेंद्र हे सगळे होते. पण त्यानंतर चॉकलेट बॉय म्हणजे कसं की जसे सिनेमे चेंज होतात तसं ना लोकांची थोडीशी आवडनिवडही चेंज झाली. कारण की कसं की एक म्हणजे मुलींना किंवा म्हणजे एक फिमेल मला म्हणजे माझं असं हे आहे की रादर चॉकलेट बॉयपेक्षा एक टफ रफ एक असा एक मॅनली कोणीतरी असेल ना तर तो मला वाटतं की जास्त अपील करतो. कारण की हे मी माझ्या पर्सनल अनुभवावरून सांगतो, कारण मी काटारू ते कुणाला करत होतो सिरियल त्याला माझं ग्रे शेडचं कॅरेक्टर होतं. म्हणजे तो यायचा काही करायचा, घरच्यांची काळजी घ्यायचा एकदम व्यवस्थित, बाहेर एकदम रफ टफ वागायचा, थोडासा विलनेश पण पॉझिटिव्ह असं कॅरेक्टर होतं. ते लोकांना अजूनही आवडतं आणि अजूनही मला खूप लोक असे अरे निषाद चाललं म्हणजे त्या कॅरेक्टरची आठवण अजूनही आहे. आणि मी गावी गेलो होतो साखरपाळ्यात होतो, साखरपाळ्याच्या पुढे माझ्या गावाच्या इथून पुढे आम्ही गेलो होतो. तिकडे संध्याकाळी आम्ही हॉल्ट घेतला होता एका ठिकाणी, तिकडे आमची गाडी अर्धा तास लोकांनी थांबवून ठेवली आणि सगळ्या बायका आणि जास्त बायका फिमेल्स अशा होत्या. मग त्या तिकडे येऊन मग फोटोज काढणं आणि फोटोज तर ठीक आहे, बाजूलाच घर असेल तर चहाला चला ना, चहाला चला, चहाला पण गेलो मी. त्याच्याहून हाईट एक एक होती मुलगी, तिने फोन केला आणि तिच्या नवऱ्याला फोन लावला. अहो मी निषादशी बोलते, बोला ना बोला ना, मग मला फोन दिला. म्हणजे एवढं की त्या मुलीने तिच्या नवऱ्याला फोन करणं हो माझा आवडता हिरो निषाद निषाद म्हणजे एवढं. त्यामुळे मी असं म्हणेन की चॉकलेट बॉयजपेक्षा रफ टफ आणि असे मॅनली कॅरेक्टर करणारे जास्त म्हणजे मला असं वाटतं. 2019 येते जनरली नवं वर्ष आलं की सगळेच अभिनेता अभिनेत्री सगळे संकल्प करतात, मी हा संकल्प करणार, मी तो संकल्प करणार. सो तुझा या वर्षातला संकल्प काय आहे? मला चांगल्या फिल्म्स करायचे आहेत. संकल्प असं हे जे कोणी करतात म्हणजे मी म्हणेन की मला या वर्षात वेट कमी करायचं आहे, मला या वर्षात सिगरेट सोडायचे आहे, मला दारू सोडायचे असं म्हणतात, पण ते कितपत त्यांचे संकल्प. मी म्हणेन की संकल्प तुम्ही रोज करा. माझे मी रोज एक गोल ठरवतो, मी काय 1 जानेवारीला संकल्प ठरवेन आणि मग तो डिसेंबरपर्यंत पाळेन असं नाही. माझं मी आत्ता ठरवलं की मला हे असं करायचं आहे, ओके मी ते फॉलो करतो. त्या बाबतीत मी फॉर्म असतो की मला हे करायचंच आहे. माझं असं आहे की मी कधीही मी असं संकल्प धरतो की आता मला माझ्या फिल्म इब्रतसाठी मला 8 पॅक्स पाहिजे होते. मी 2 वेळा जिमला यायचो, सकाळी मॉर्निंगला आणि इव्हिनिंगला, सकाळी अप्पर बॉडी नंतर लोअर बॉडी लेग्स मी हे करायचो. मला पाहिजे होतं कारण की आधी मी लेग्स करायचं, ॲक्टर्स म्हटलं की लेग्स आम्ही युजली करत नाही तर ते करायचं मी ठरवलं होतं. त्यामुळे माझं असं आहे की मी 2019लाच का मी आत्ता पण करतो आहे, मी याच्या आधीही केलं आहे. त्यामुळे माझं असं आहे की जेव्हा मला ठरवतो मी काही मला करायचं आहे मी तेव्हा संकल्प धरतो की मला हे करायचं. फिटनेसच्या प्रेमात तर तू आहेसच आहेस, कारण शाळेमध्ये असताना कबड्डी प्लेअर होती, मार्शल आर्ट प्लेअर आणि आता तू फिल्मसाठी पण एकदम अगदी रफ अँड टफ छानपैकी जिम 2-2 वेळेस. तर कसं हे मॅनेज करतो? ज्या वेळेला जर शूटिंग असेल त्यावेळेला तर शक्यच नसतं, पण ज्या दिवशी शूटिंग असेल मग त्या दिवशी आराम करणं पसंत करतोस, पुस्तक वाचणं पसंत करतो की जिमला येणं पसंत करतो? म्हणजे मला आराम केला की त्यात एक सॅटिस्फॅक्शन नाही मिळत मला. म्हणजे मी जिमला आलो की म्हणजे असं नाही माझं की मी वेट ट्रेनिंगच करतो, मी कार्डिओ क्रॉसफिट फंक्शनल योगा पण करतो मी. त्यामुळे काहीतरी मला ॲक्टिव्हिटी पाहिजे असते की फक्त मी थकून आलो आहे किंवा वेळ नाही आहे आणि झोपलो की मला माहीत नाही, मला आपण म्हणतो ना मराठी मला करमत नाही, तसं होतं माझं की काहीतरी मिसिंग आहे काहीतरी मिसिंग आहे. मी इथे येऊन अर्धा तास कार्डिओ केलं ना मजा आली. माझं असं आहे की मी वेळ काढेन, चला 9ची शिफ्ट आहे 7ची शिफ्ट आहे, थोडंसा लवकर उठेन मी 5ला उठेन 4:30-5 ला उठेन येईन. जिम थोडेसे आपल्याला ॲडजस्ट करतात की थोडं आपल्यासाठी अर्धा 1 तासासाठी लवकर उघडतात.
इथे येईन मी काहीतरी कार्डिओ करेन काहीतरी पण करेन असं आहे माझं. म्हणजे फिल्मच्या वेळेला पण मी म्हणतोय ना की वेळ नव्हता, कारण की मराठी फिल्ममध्ये शेड्यूल कम्प्लीट करणं 25 दिवसात 22 दिवसात एक फिल्मचं त्यांचं टार्गेट असतं, कारण की बजेट कमी असतं. त्यामुळे आपल्यासाठी 7 पॅकअप करा संध्याकाळी, मला जिमला जायचं असं बोलून नाही, पण 11:30-12 जरी पॅकअप झालं रात्री मी तिथे जिमला जायचं आणि तिथे मग 2 वाजेपर्यंत येईल. त्यामुळे मला आवड आहे आणि मला ते करून सॅटिस्फॅक्शन मिळतं. मी असंच नाही राहू शकत फक्त आराम करून किंवा